ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज शनिवार हो ना, शनिवारच्या सुंदर सकाळच्या सुंदर अशा माझ्या मित्रांना सर्वांना शुभेच्छा। बघा बेटा, आपण मागच्या तासिकेला काय बघितलं होतं, कविता शेत रान नदी ही कविता काय म्हटलं, काय केलं होतं आपण, सुरात गायन केली होती हो ना। त्या अगोदर मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं की ही कविता सुंदर अक्षर हस्ताक्षरात लिहून मला पाठवा, पाठवली छान, अभिनंदन सर्वांचं। परंतु बेटा खूप जण काय करताय, मला मराठी होमवर्क कम्प्लीटेड फक्त असाच मेसेज पाठवत आहात। मला जेव्हा मी गृहपाठ देतो, बघा मी तुम्हाला असं म्हणतोय का की पाठवू नका, पाठवायची आहेच, कारण मला समजलं पाहिजे ना, हो ना, आपल्याला कळलं पाहिजे एकामेकाचं काय सुरू आहे, तुमचं काय सुरू आहे, माझं काय सुरू आहे, समजलं पाहिजे ना। तर गृहपाठ पाठवल्यानंतर तुम्ही मला गृहपाठ परत पाठवायचाच आहे आणि मला तो चेक करून परत पाठवायचाच आहे, आपली हे सुरूच पाहिजे हो ना। तर मला बघा, जेव्हाही मी गृहपाठ होमवर्क म्हणत आहे, मी होमवर्क मी तुम्हाला केव्हा सांगितलं असेल, जेव्हा क्लासवर प्रश्न उत्तर असतील तेव्हाच तुम्हाला मी सांगितलं असेल, परंतु गृहपाठ असताना मला बेटा पाठवायचाच आहे, मला तुमचं अक्षर बघायचं आहे, तुम्ही किती छान लिहितात ना ते पण बघायचं आहे हो, तर मला तुम्ही पाठवायचं आहे बेटा, कारण की मी काल बघितलं, मी तुमचा तुम्हाला गृहपाठ आला असेल तुमचा, परत मी तुम्ही कविता पाठवली, तुम्ही खूप जणांनी काय केलं, फक्त थंब देतात आणि बस सर कम्प्लीटेड, परंतु मला तुम्ही फोटो पाठवायचा बेटा, ठीक आहे। आता पुढच्या वेळेसपासून तुम्ही मी जेव्हाही गृहपाठ देईल तेव्हा तुम्हाला गृहपाठ मला पाठवायचा आहे, ठीक आहे। तर आपण कविता एक वेळेस सुंदर अशी म्हणू, माझ्या मागे म्हणायचं आहे तुम्हाला एक वेळेस आपण कविता म्हणायची आहे। तर बघा, शेत रान नदी, आपली कविता कोणती आहे, शेत रान नदी, डोक्यावर टोपली टोपलीत भाकरी, डोक्यावर टोपली टोपलीत भाकरी, भाकरीवर चटणी चटणीत मिरच्या, डोक्यावर टोपली टोपलीत भाकरी, भाकरीवर चटणी चटणीत मिरच्या, मिरच्या खाऊन तिखट जहाल, मिरच्या खाऊन तिखट जहाल, सखूबाई शेतात करी धमाल, मिरच्या खाऊन तिखट जहाल, सखूबाई शेतात करी धमाल, खांद्यावर कुराळ रानात झाड, खांद्यावर कुराळ रानात झाड, झाडाच्या फांद्या फांद्याच्या काटक्या, झाडाच्या फांद्या फांद्याच्या काटक्या, काटक्याची मोळी काटक्याची मोळी, मोळीला बांधला वेलीचा दोर, डोक्यावर घेतो गुराख्याचा पोर, एवढं ओझ पण दमत नाही, एवढं ओझ पण दमत नाही, शीळ त्याची रानात घुमत राही, नदीचा काठ काठावर वाळू, नदीचा काठ काठावर वाळू, वाळूत शंख शंखांची माळ, वाळूत शंख शंखांची माळ, सुंदर माळ घालते गळ्यात, कोळ्याची पोर नाचते तालात। अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं घरी पोयम म्हणायची आहे तुम्हाला मोठ्याने, कविता म्हटली सर्वांनी, बघा आम्हाला माहिती असते सर्व, तुम्ही म्हणता की नाही म्हणत, आणि तुम्हाला ते पण सांगितलं होतं कविता छान म्हणायची आहे, आपल्यासोबत दुसऱ्यांची पण पाठ होऊन जाते हो ना। अशीच आपली कविता, छान सुंदर कविता आहे, शेत रान नदी, व्हेरी गुड पालवे खर्चे खडसे खर्चे, व्हेरी गुड। तर आज आपण याच कवितेचा आपण काय बघणार आहोत, आज अर्थ, आपली किती नंबरची पहिली कविता आहे, परंतु आपला पाठ कितवा आहे, तिसरा, शेत रान नदी, आपला तीन क्रमांक आहे, शेत रान नदी ही कविता, आज आपल्याला या कवितेचा अर्थ बघायचा आहे, या कवितेचा काय बघायचा आहे अर्थ। मग शेत रान नदी, शेत ऐकल्याबरोबर शेत बघा की शेती, आता शेतीचाच मौसम म्हणू शकतो आपण, की आता वातावरण कसं आहे, शेतीचं शेतीपूरक आहे ना, छान पाऊस पडतो हो ना, आज छान ऊन पडलेलं आहे, ऊनसुद्धा आवश्यक आहे। मग ह्या शेतीच्याच शेतीमध्ये गेल्यानंतर हे जे शेतकरी लोक आहे आपण, हो ना, खूप शेतकरी लोक, आपला भारत कृषीप्रधान देश आहे, बहुतांश लोक आपले शेतकरी लोक आहेत,
बघा कोणतंही काम असो ते काम मनापासून केलं तर, असे ह्या कवितेत तेच सांगितलं आहे, काम जर मनापासून केलं तर कोणताही थकवा येत नाही। प्रत्येकजण काम करत असतो, तुम्हीसुद्धा काम करत आहात, कोणतं अभ्यास करण्याचं, म्हणा तुम्हालासुद्धा थकवा येतो ना, परंतु मनापासून केलं तर थकवा पण येत नाही, होमवर्कचा कंटाळा पण येत नाही। मग या कवितेमध्ये सुद्धा तेच वर्णन केलं आहे की शेतीचं रान म्हणजे जंगल, हो ना, ह्या रानाचं वर्णन केलं आहे, नदीवरचं वर्णन केलं आहे की नदीवरती कशाप्रमाणे असते, तर आपण एक एक कळवं बघणार आहोत। कळवं बघा स्टांजा, हो ना, एक एक कळवं आपण बघणार आहोत। डोक्यावर टोपली, टोपलीत भाकरी, भाकरीवर चटणी, चटणीत मिरच्या, मिरच्या खाऊन तिखट जहाल, सखूबाई शेतात करी धमाल। तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आता आपल्या आपल्या मलकावरमध्ये सुद्धा किंवा गावामध्ये तर सगळेजण बघतात की काय असते, डोक्यावर टोपली ठेवलेली असते, हो ना, डोक्यावर छान अशी टोपली असते, डोक्यावरती टोपली घेतली की त्या डोक्या टोपलीत काय असते, एका कपड्यामध्ये किंवा डब्यामध्ये काय असते, भाकरी। भाकरी खाता ना तुम्ही, ज्वारीची भाकरी किंवा पोळ्या, पण त्याला भाकरी म्हटलं आपण, पोळ्या पण नेतात शेतामध्ये। तर काय आहे त्या बाई, त्या स्त्रीच्या, स्त्री एका स्त्रीचं सांगितलं आहे वर्णन की त्या स्त्रीच्या डोक्यावरती काय आहे, काय आहे त्या बाईच्या डोक्यावरती टोपली आहे, आणि टोपलीत काय आहे, त्या टोपलीमध्ये भाकरी आहे। आता भाकरीवर चटणी, त्या भाकरीवर काय आहे, चटणी आहे, चटणीत काय असतात, मिरच्या, हो ना, बघा छान असं वर्णन केलं आहे। डोक्यावर टोपली आहे, टोपलीत काय आहे, भाकरी, भाकरीमध्ये आता आपण बघा भाकरीच खातो का फक्त, नाही भाजी पण नेतो, परंतु तिच्यासोबत काय आहे, चटणी आहे। चटणी कशाची बनवतात, मिरच्यांची, मग चटणीत काय आहे, मिरच्या, मिरच्या खाऊन तिखट जहाल, सखूबाई शेतात करी धमाल। एवढं तिखट, तिखट जहाल, तिखट जहाल म्हणजे कट्टर, एक कट्टर जहाल म्हणजे कट्टर म्हणतो आपण, पण त्याला आपण काय म्हणू, तिखट म्हणजे अतिशय तिखट, अतिशय तिखट चटणी खाऊन सुद्धा, चटणी भाकरी खाऊन सुद्धा सखूबाई, त्या स्त्रीचं नाव का दिलं आहे तिथं, सखूबाई काय करते आहे शेतामध्ये, धमाल करते आहे, हो ना, धमाल म्हणजे आता मस्ती करते आहे का, धमाल म्हणजे मस्ती नाही, पूर्ण काम करत आहे। बघा मित्रांनो, एवढं असून सुद्धा की तिच्यासोबत खायला काय आहे, चटणी खाते आहे ती, त्या मिरच्या खाते आहे, तरीसुद्धा आपलं काम हे मस्तीने करत आहे, छानपैकी असं मनापासून करत आहे। मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मनापासून काम केलं तर किंवाही आपल्याला आनंदीच काम वाटते, कोणतंही काम करा मनापासून केलं तर आनंदी। मग ती सखूबाई काय करत असते, शेतात धमाल करते की आपलं काम एकदम आनंदी मनापासून करत आहे, म्हणून काय सांगितलं आहे की सखूबाई काय करते या शेतामध्ये धमाल। बघा समजलं का तुम्हाला, मी जे सांगत आहे ते समजून घ्यायचं आहे, एकदम सोपी कविता आहे आपली, की ती सखूबाई शेतात जात असताना तिच्या डोक्यावरती काय आहे, टोपली आहे, त्या टोपलीमध्ये तिने आपल्याला जेवण करण्यासाठी लागलेलं भाकरी घेतली आहे, त्या भाकरीमध्ये तिने खाण्यासाठी चटणी घेतली आहे, मिरच्यांची चटणी घेतली आहे। आता एवढं तिखट खाऊनसुद्धा तिला काहीही अडचण नाही, ती काय करत आहे, ती शेतात आपलं एवढं खाऊन म्हणजे असं खायला असताना सुद्धा शेतात कसं काम करत आहे, उत्तम मस्त मस्तीने काम करत, धमाल शेतात कसे काय करत आहे, धमाल करत आहे, हो ना, आनंदी होऊन काम करत आहे। त्यानंतर बघा दुसरं की रानात, आता रानात बघा तुम्ही जर जंगलात जासाल, रानामध्ये जर तुम्ही जासाल तर बघा तुम्हाला आता आपण हे जे लाकडं वगैरे बघतो की छोटे छोटे लाकडं तोडलेले असतात, चुलीमध्ये लावतात लाकडं, हो ना, लावतात ना खूप जण, तुम्ही बघता आपण सकाळी पाणी गरम करण्यासाठी लावतो, परंतु आज पण सुद्धा खेडेगावामध्ये खूप जण चुलीवरती स्वयंपाक करतात, छान होतो, हो ना, अतिशय चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे उत्तम स्वयंपाक, खूप आपण ऐकलं आहे, आपल्या मम्मी पप्पांना विचारायचं आहे की सरांनी सांगितलं चुलीवरचा स्वयंपाक उत्तम स्वयंपाक, तर ते सांगितलं आहे की हा गुराख्याचं पोर, गुराखी, गुराखी म्हणजे जनावरे जे शेता रानामध्ये चरायला नेतात त्यांना गुराखी असं म्हणतात, त्यांना काय म्हणतात, त्यांच्या पाठीमागे जो व्यक्ती जातो त्यांना असं गुराखी असं म्हणतात, काय म्हणतात, गुराखी। मग आपल्या दुसऱ्या कळव्यामध्ये तेच सांगितलं आहे की खांद्यावर कुराळ रानात झाड, खांद्यावर कुराळ रानात झाड, त्या गुराख्याच्या खांद्यावरती कुराळ असते, काय असते, कुराळ, त्या गुराख्याच्या खांद्यावरती कुराळ असते। आता झाड कुठे आहे, रानात, मग म्हणून सांगितलं आहे खांद्यावर कुराळ रानात झाड, रानात झाडं आहेत,
त्याच्या खांद्यावरती कुराळ आहे, झाडाच्या फांद्या फांद्याच्या काटक्या, काटक्याची मोळी। आता झाडाच्या फांद्या फांद्या कुठे असतात? झाडांना। मग बघा, ज्या बारीक बारीक वाळलेल्या फांद्या आहे, तो गुराखी काय करत आहे? तर गुराखी त्या फांद्या तोडत आहे। आपले तर जनावरं चरत आहेत आणि तो त्याच्यासोबत ते पण काम करतो, त्याचा मुलगा पण त्याच्यासोबत आहे, हो ना, गुराख्यासोबत। मग तो गुराख्याचं पोर काय करते की त्याच्या बारीक बारीक फांद्या आहे झाडाच्या, त्या फांद्या तोडत आहे। झाडाच्या फांद्या तुम्हाला माहिती आहे ना, बारीक बारीक ज्या असतात, आणि फांद्याच्या काटक्या। आता त्या बारीक ज्या फांद्या आहे त्याच्या पण सुद्धा तो तुकडे तुकडे करत आहे, त्यालाच काटक्या असं म्हटलं आहे। त्याला काय म्हटलं आहे? झाडांचे फांदीचे लहान लहान तुकडे, त्यालाच काटक्या म्हटलं आहे। काटक्यांची मोळी, आता बघा मोळी, त्याला आपण भारा असं म्हणतो, आपल्या गावाकडे शब्द आहे हा भारा, लाकडाचा भारा, हो ना, तर लाकडाचा भारा त्यालाच आपण मोळी असं म्हणतो, मोळी, त्यालाच मराठीमध्ये शब्द आहे मोळी। हा भारासुद्धा मराठी शब्द आहे, परंतु त्याला मराठी शब्द आणखी काय आहे, समानार्थी शब्द मोळी। मोळी म्हणजे लाकडाचा भारा, मोळी म्हणजे लाकडाचा भारा। मग बघा, तो गुराख्याचा पोर काय करत आहे की आपल्या झाडाच्या फांद्या तोडतो, त्या फांद्याचे बारीक बारीक तुकडे करतो आणि त्याची मोळी बांधतो। आता मोळीला काय बांधला त्यांनी? जो गठ्ठा तयार केला त्यांनी, पूर्ण गठ्ठा तयार केला, त्याला कशाचा काय बांधलं? दोरी बांधली का? नाही, त्याला कोणता दोर बांधला? वेलीचा दोर। त्याला काय बांधला आहे? वेलीचा दोर। बघा, तुम्ही बघितलं असेल की शेतामधून घरी येताना आपल्या गाड्यामध्ये, बैलगाडीमध्ये खूप जणं काय करतात? बैलगाडीमध्ये खूप मोठा असा हिरवा गवताचा भारा आणतात, त्यालाच मोळी म्हणतात, ठीक आहे? आपण काय, आपण कोणती मोळी बघत आहे? आपण झाडाच्या फांद्यांची मोळी बघत आहोत, जे तुकडे तुकडे केल्या त्याची। तर त्याला काय बांधतात? त्याला काही सुतळी किंवा दोरी बांधत नाही, तिथलाच पटकन काय करतात? एक वेल तोडतात। वेल माहिती आहे आपल्या घरी, घरासमोर असेल वेल, तो वेल घेतात आणि त्याला बांधतात, त्याची मोळी बनवतात आणि डोक्यावर घेतो गुराख्याचा पोर। ते मोळी कुठे घेतली आहे? त्यांनी डोक्यावरती घेतली आहे। एवढं ओझं पण दमत नाही। आता बघा, त्याचंच सांगितलं आहे मी पहिल्या कळव्यात पण, ते सांगितलं आहे की एवढं तिखट खाल्ल्यानंतरसुद्धा तिला काहीच वाटत नाही आहे, तरी ती मस्त आनंदी काम करत आहे, है ना, धमाल मस्ती करत आहे, शेतामध्ये काम करत आहे। तसंच ह्या दुसऱ्या कळव्यामध्ये सुद्धा एवढं ओझं, त्याच्या डोक्यावरती एवढं लाकडाचं ओझं आहे। बघा, अनुभव करा की आपल्या डोक्यावरती एवढं ओझं आहे, तरीसुद्धा हा तो मुलगा, छोटासा मुलगा दमत नाही। शीळ त्याची रानात घुमत राही। शीळ म्हणजे काय होईल? आता त्याचा आवाज पूर्ण रानामध्ये जंगलामध्ये घुमत राही। समजला दुसरा स्टांदा पण, दुसरं कळवं समजलं की इथं गुराख्याच्या पोराचं वर्णन केलं आहे की त्याच्या डोक्यावरती एवढं ओझं असताना सुद्धा तो दमत नाही। एवढं ओझं असताना सुद्धा तो छानपैकी आपलं गाणं म्हणत, त्याचा आवाज, हो ना, त्याचा आवाज छानपैकी रानामध्ये घुमत राहतो। तो गुराखी असल्यामुळे तो कसा त्या प्राण्यांना आवाज देतो ना, तो आवाज त्याचा रानामध्ये छान असा घुमत आहे। त्यानंतर शेवटी दिला आहे आपल्याला नदी। नदी बघा, नदीचा काठ काठावर वाळू, वाळू शंख शंखांची माळ, सुंदर माळ घालते गळ्यात, कोळ्याची पोर नाचते तालात। आता बघा, कोळी, हो ना, कोळी माहिती आहे तुम्हाला। मग कोळी, कोळ्यांची पोरं नाचते तालात ह्या कळव्यात दिला आहे। नदीचा काठ काठावर वाळू, ते मुलं काय करतात? आपण ज्याप्रमाणे बाहेर खेळतो, ते मुलं काय करतात? नदीवर जातात, त्या काठ, नदीच्या काठी, काठी म्हणजे किनारा, जो नदीचा किनारा आहे, तुम्ही गेले असाल फिरायला, गेले आहे ना फिरायला, त्या काठावरती काय असते? वाळू, रेती, आपली रेती, त्या रेतीमध्ये काय असतात? शंख। आता शंख, शंख म्हणजे कवच, तुम्ही बघितलं असेल शंख, छोटे मण्यासारखे शंख असतात, हो ना, तर शंख म्हणजे समुद्रातील प्राण्यांचे कवच। आता इथं दिला आहे समानार्थी शब्द आपल्याला, समुद्रातील, शंख म्हणजे समुद्रातील प्राण्यांचे कवच, की बारीक बारीक आपण गेलो असेल फिरायला, छानपैकी छोटे शंख असतात, हो ना, व्हेरी गुड। तर तिथं त्या शंखांची, ते कोळ्याची पोरं काय करतात? बघा, तुम्ही टीव्हीत बघितलं असेल, ते माळ करतात आणि छान माळ घालतात गळ्यामध्ये, हो ना, म्हणून दिला आहे सुंदर माळ घालते गळ्यात। माळ म्हणजे हार,
काय घालतात ते गळ्यात? शंखांची माळ घालतात आणि कोळ्याची पोरं नाचते तालात. ते मुलं कसे छानपैकी आपल्या धुंदीमध्ये. बघा इथं या कवितेमध्ये काय सांगितलं आहे, कितीही काम कष्टाळू असो परंतु ते आनंदी होऊन जर केलं तर मनुष्य कसा राहतो? आनंदीच राहतो. आता आपलं कोणतं काम आहे? अभ्यासाचं. आपल्याला टेन्शन घ्यायचं आहे का? नाही. बघा आता आपले वर्ग सुरू होतीलच, आपण वर्गात येऊ, परंतु आता पण आपण छान असा होमवर्क करत आहो, हो ना? बघा आपल्या आपण ऑनलाईन सुरू केलं, क्लास सुरू केले आणि किती छान तुम्ही होमवर्क पाठवत आहात असं वाटत आहे. आपण वर्गातच आहे बसलेलं वाटतंय ना तुम्हाला, कारण की तुम्ही आपण शिकतो, होमवर्क पाठवतो मी, तुम्ही होमवर्क करतात, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला चेक करतो, नियमित आहे आपलं. आपण वर्गामध्ये पण असंच करतो ना, हो. तर आपण जेव्हा जास्त कष्ट करतो परंतु जर आपण आनंदी होऊन जर ते काम करतो तर ते काम आपल्याला थकवा वाटत नाही. ते काम करत असतानासुद्धा आपल्याला आनंद वाटतो. तर अशा पद्धतीनं आपली ही कविता आहे. नाही समजली तर मला पुन्हा सांगा, मी पुन्हा स्पष्टीकरण करतो, काहीच अडचण नाही आहे. बघा एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. परंतु आता आपण चौथ्या वर्गात आहे ना, आपल्याला एवढा अर्थ पुरेसा आहे की आपल्याला हा अर्थ एवढा पुरेसा आहे की आपल्याला फक्त एवढं कळलं पाहिजे की हे प्रत्येकजण रानात, शेतात किंवा नदीवरती ही कुठेही काम करताना आनंदी होऊन काम करत आहे, म्हणून ते आनंदी होऊन नाचत आहेत, आपला आवाज घुमवत आहेत, त्यानंतर सखूबाई शेतात धमाल करीत आहे, हे एवढं लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपली ही शेत, रान, नदी ही कविता आहे. तर आज तुम्हाला बघा, आज आता आपलं काय आहे, आज आपली ही कविता आता इथं पूर्ण झाली आहे, आपली कविता पूर्ण झाली. तर आपल्याला आता यावरचा स्वाध्याय आहे, अगदी सोपा आहे स्वाध्यायसुद्धा, अगदी सोपा आहे. तर आपण हा स्वाध्याय पुढच्या तासिकेला घेणार आहोत. आज आपली कविता पुढच्या तासिकेला मी पुन्हा तुम्हाला ह्या कवितेचा अर्थ पुन्हा समजून सांगेल, ठीक आहे? मी पुन्हा समजून सांगेल आणि त्यानंतर आपण स्वाध्याय घेऊ, ठीक? तर आजचा तुम्हाला गृहपाठ काय आहे? आज तुम्हाला गृहपाठ मी देत नाही, आज तुमची टेस्ट आहे ना. तर आज आपला गृहपाठ बघा, ही कविता आता काय करायचं, फक्त वाचन करायची आहे. दोन वेळेस हाच आपला आजचा गृहपाठ राहील की आज तुम्हाला कविता दोन वेळेस वाचन करायची आहे. बेटा कविता पाठच करून घ्या, एकदम छान आहे. कोणी म्हटलं तर आपल्याला सांगताच आली पाहिजे, मी तुम्हाला मागच्या तासिकेला बोललो ना. आणि बघा गृहपाठ आज फक्त वाचन करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पाठवण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त काय आहे, वाचल्यानंतर तुम्हाला फक्त मला मेन्शन करून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण शेतरान नदी ही कविता आज बघितली. धन्यवाद. Good morning student. So this is our science class. So welcome in the science class. Okay. So in our last period we started third lesson, that is the safety first. Safety first means khud ki suraksha pehle. Okay. And by applying this rule in our life we prevent or we avoid the accidents. Okay. So these nowadays so many accidents are occur on the road or anywhere,
so many accidents are occurred due to different reasons, okay? And in that accidents, life and property are damaged, okay? Lot of pain and suffer from that, those people are injured in that accident, they suffer from lot of pain because they lost their life and property in that accident. So these accidents are very, very painful. Dukhdayak hote hai. That's why to avoid that type of accident, those are painful, we have to follow the safety rules. Okay, and these safety rules we follow in all over, means at home, at playground, in the kitchen, while walking on the road. So we follow the safety rule and prevent the accidents, avoid the accidents. Okay, so please remember in your mind, that is, follow the safety rule always. Okay, always follow the safety rule and save your life also. This is very, very important for us. Okay, and those people don't know about that safety rules, you have to tell them which safety rules we have to follow on the road. Okay, so in our lesson, which accidents they are happen at our home, and to prevent that such type of accidents, those are occur at our home, those are happen at our home, we have to follow the safety rules and to prevent them, to avoid them. So which type of safety rules we have to follow? Okay, so first safety rule, that is accident that is over in our last period, that is sleeping on the floor. Now when that floor are wet at that time, maybe any person goes in a hurry, so they get slip from that wet floor and get injured. In other case, you playing with your toys at your home and you scattered your toys all over in the room, and maybe you or any person of your family trip over the toys and fall down on the floor and get injured. And in the third case, that is stumbles down from the stairs means सीढ़ियों से नीचे गिरना, पैर फिसलने की वजह से या अनदर रीजन की वजह से सीढ़ियों से जब फिसल के गिर जाते हैं, एट दैट टाइम ऑल्सो इंजुरी ऑकर. So to prevent from all these accidents, we have to follow some safety rules. So first one, that is, keep your floor of your house clean and dry. हमेशा जो floor आपके घर में होता है वो clean और dry रखो. Okay. After that, the floor of our kitchen or toilets are not slippery. ज़्यादा slippery नहीं होना चाहिए, because in that kitchen and toilet we continuously use water, okay, and due to that, when the water fall on that slippery floor, any person can slip. That's why that floor is not slippery. Okay, and don't leave your toys scatter all over in the room. After you are playing, collect them and keep them in a one place. Okay. And third safety rule, that is to reach high. अगर आपको ऊँची जगह पर पहुँचना है, so use a step ladder or a stool. Okay? So by following this safety rule, we prevent the accidents at home, that is sleeping on the floor. Now second accidents most of the time happen in the kitchen, while working in the kitchen, that is burn. So while working in the kitchen, most of the time we use or work with the fire. Gas hota hai, stove hota hai, okay? Ghar mein diya batti karte hai, to wo diya hota hai. So, most of the time we work with the fire. And due to our
केयरलेसनेस, हमारे खुद के ही केयरलेसनेस की वजह से व्हाट हैपन्ड, द एक्सीडेंट्स मे बी हैपन, एंड इन केस ऑफ बर्न सीवियर और माइनर इंजुरी हैपन, एंड इफ माइनर इंजुरी इज ओके बाय ट्रीटिंग सम एंटीसेप्टिक लोशन एंड क्रीम, दैट इज ओके, बट बर्निंग केसेस आर हैपन एट दैट टाइम डेथ विल ऑकर, सो दे आर वेरी वेरी सीरियस प्रॉब्लम. Okay, so while working in the kitchen, you follow some safety rules. So first one is the don't wear the synthetic clothes. While working in the kitchen, don't wear synthetic clothes, because these synthetic clothes are made from the petroleum plastic like substances, and these synthetic clothes catches fire easily, and due to that ये जो सिंथेटिक क्लोथ्स होते हैं जल्दी से आग पकड़ने लगते हैं, जल्दी से आग उनमें लगती है. सो वाइल वर्किंग इन द किचन डोंट यूज और डोंट वेयर द सिंथेटिक क्लोथ्स, ऑलवेज वेयर द कॉटन क्लोथ्स. कॉटन क्लोथ्स हमेशा पहनने चाहिए, एंड दीज सिंथेटिक क्लोथ्स व्हेन दे स्टार्ट्स बर्निंग दे कैचेस फायर इजीली एंड दे फास्टली वो जल्दी से आग पकड़ लेते हैं, एंड वाइल बर्निंग दे स्टिक टू द योर बॉडी, दे स्टिक टू योर बॉडी, दैट्स वाई इन बर्निंग केसेस द मोर इंजुरी ऑकर. सो द फर्स्ट सेफ्टी रूल, दैट इज ऑलवेज वेयर द कॉटन क्लॉथ्स वाइल वर्किंग इन द किचन. एंड सेकेंड सेफ्टी रूल, दैट इज वेन योर वर्क फिनिश while working in the kitchen, your work finish at that time, turn off the gas. Always you remember while go outside outstation, and at the night also, and after finish your work, turn the stove or gas, jo bhi hoga uska jo knob hota hai, buttons hoti hai regulator ki ya gas ki jo segdi hoti hai uski, आपने टर्न ऑफ करना है, बंद करना है, एंड रेगुलरली चेक करना है आपकी जो गैस की मशीन होती है या अदर कोई स्टोव होता है. सो यू चेक देम रेगुलरली टू अवॉइड लीकेज. जो गैस की नली होती है गैस से लेके सिलेंडर तक, वो भी आपको रेगुलरली चेक करना है. आपका गैस का जो बटन्स होती है, जो बर्नल्स होते हैं, यू हैव टू चेक द रेगुलरली टू प्रिवेंट द लीकेज. ओके, सो दीज टू सेफ्टी रूल्स वी हैव टू फॉलो इन केस ऑफ बर्न. ओके, आफ्टर दैट नेक्स्ट केस इज द इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉक आपको पता है इलेक्ट्रिक शॉक क्या होता है. सो मेनी इलेक्ट्रिकल गैजेट्स नाउअडे, वी आर यूजिंग सो मेनी इलेक्ट्रिकल गैजेट्स इन आवर हाउस, एंड विथ द हेल्प ऑफ दैट इलेक्ट्रिकल गैजेट्स आवर वर्क्स मेक ईजियर एंड फास्टर. आपको पता है सभी लोगों के घर में इलेक्ट्रिकल गैजेट्स है. टेल मी द नेम ऑफ एनी टू इलेक्ट्रिकल गैजेट्स दोज आर प्रेजेंट इन योर हाउस. Tell me. Okay. So the video is buffering, na? So that is some internet problem. So please manage it. Okay. Video stop, madam. Ma'am, video is stop. सर वीडियो स्टॉप म्हणता ते. नाही चालू आहे. टेल मी द नेम ऑफ टू इलेक्ट्रिकल गॅजेट्स दोज आर प्रेझेंट ॲट युअर होम. कोई भी दो गॅजेट के नाम बताओ जो हमारा वर्क इजी और फास्ट करता है. साउंड पण स्टॉप आहे म्हणते. सर ऑफलाईन लाईव्ह स्ट्रीम ऑफलाईन. इंटरनेट
ऑफलाइन है तो ओके सो ड्यू टू सम प्रॉब्लम वी विल मूव ओके नाउ वेरी गुड सो मेनी स्टूडेंट्स गिव द आंसर दैट इज सो मेनी इलेक्ट्रिकल गैजेट्स आर प्रेजेंट देयर होम सो टीवी फैन फ्रिज मिक्सर एसी देन वॉशिंग मशीन सो मेनी इलेक्ट्रिकल अप्लायंसेस नाउअडे वी यूज ओके एंड विद द हेल्प ऑफ देम आवर वर्क becomes easy and faster also okay but they are very dangerous because all are working on the electric so they are very dangerous so we have to handle them properly carefully okay we have to handle them properly and most important thing that is carefully okay so for handling them we have to follow some safety rules otherwise if due to our carelessness if we handle them as it is carelessly at that time electric shock will occur electric shock come in there in that electrical appliances and through them that electric shock goes inside our body and our body get shock okay so First safety rule, that is, do not touch electrical fittings or electrical appliances with wet hand. Wet hand means गीले हाथों से ओके हम क्या करते हैं जल्दी जल्दी में हैंड वॉश करते हैं और उसी गीले हाथ से स्विचेस को हाथ लगाते हैं बटन्स को हाथ लगाते हैं एक हाथ दूसरी बार ठीक है बट एक हाथ बार क्या होता है कि इलेक्ट्रिक शॉक हमको लग सकता है बिकॉज इलेक्ट्रिसिटी इज मेड फ्रॉम द वॉटर ओके वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी मीन्स थ्रू वॉटर इलेक्ट्रिक करंट कैन फ्लो दैट्स वाई एंड ड्यू टू दैट द इलेक्ट्रिक शॉक विल कम इन दैट एंड इफ वी टच द बटन्स और स्विचेस और एनी इलेक्ट्रिकल गैजेट्स विद द वेट हैंड इन रनिंग कंडीशन एट दैट टाइम अवर बॉडी गेट electric shock so please do not touch the switches or plugs or any electrical gadget with the wet hand okay after that sir video gila
चालू करू त्याच्यातून गेलं ते एक मिनटं हां ओके सो वी विल कंटिन्यू दिस टॉपिक इन द नेक्स्ट पीरियड ओके सो इन द इवनिंग युअर टेस्ट विल बी देअर सो बी रेडी फॉर दॅट and that test will be on the second lesson. So read the question answers for that test and be prepared. All the best. A very good morning to all of you. I welcome you for the English class. In the previous period, we have completed our poem work. So now today, we have completed lesson 1, lesson 2, and 2 poems also we have completed. So today we will start our new lesson, lesson number 3, The Trick That Did Not Work, on page number 24. So all of you, open your book. And see lesson number 3, The Trick That Did Not Work, on page number 24. This is a very beautiful story, and I am sure that you will like this story very much. You will enjoy this story very much. And this story gives us moral. At the end of the story, you will come to know which moral we will learn. And this is very important that we have to follow in our day-to-day life also. See, on page number 25, you will see one picture is there. Aur picture dekhkar hi aapko samajh mein aa jayega. This story is related to lion and jackals, right? So, lion, who is the lion? Jung. Here, lion name is Jung. In this story, the lion name is Jung. And he is the king of jungle. Now see, title of the story on page number 24, The Trick That Did Not Work. So trick means, here one new word for you, T-R-I-C-K. Trick means idea, planning, something designed to fool someone, right? These are the meanings of the trick. Here in this story, the trick means something designed to fool someone. So in this story, we will learn the moral of to make the other foolish. A pair of jackals, you can see picture on page number 25. Two jackals are there, became ministers to the king of jungle and use trickery to keep him under their control. In this story, the two jackals are there. And their names are Chalu and Golu. Unke name bhi interesting hai. So, you will like this story very much. If you listen, if you read this story carefully, you will like this story and easily you can understand. But they do not realize the power of friendship. In this story, we will learn that the power of friendship. Friendship
की पावर बहुत ज़्यादा रहती है। आपको भी बहुत सारे फ्रेंड्स रहते हैं, राइट? एंड फ्रेंड्स हेल्प अस व्हेन वी आर इन ट्रबल, राइट? दिस क्लासिक टेल फ्रॉम द पंचतंत्र शोज व्हाई ट्राइंग टू फूल अदर्स कैन बी अ वेरी फूलिश थिंग। पंचतंत्र स्टोरीज जो है अपने लाइब्रेरी में बहुत सारे ऐसी बुक्स है, यू कैन एन्जॉय दिस बुक्स, राइट? आपने देखी भी होगी, बहुत सारे मैगजीन्स है उसमें पंचतंत्र स्टोरीज आती है। नाउ वी विल गो अहेड विद द स्टोरी। सी फर्स्ट लाइन, डीप इनसाइड अ डार्क जंगल, यू ऑल नो दैट लॉयन लिव्स इन जंगल। सिटीज में रहता है क्या वो? नो, डीप इनसाइड अ डार्क जंगल देयर लिव्ड अ लॉयन एंड ही लिव्ड इन द जंगल एंड यू ऑल नो दैट, आपको पहले से ही पता है, द लॉयन इज द किंग ऑफ द जंगल, ऑल एनिमल्स फियर्ड। He was a big, handsome lion with a golden mane. Mane means, here one new word for you, M-A-N-E. Mane means long hair on the neck of a lion. You see picture 25 page number. वो जो lion वहाँ पर दिया है, उसको long hair है अपने mane के पास, right? Neck के पास में. A golden mane and fiery eyes. Lion की तरफ देखते ही हम क्या हो जाते हैं? डर जाते हैं. उसके आइज कैसे? फियरी आइज मीन्स एंग्री आइज। उसको देखते ही सभी डर जाते हैं। ह्यूमन बीइंग आल्सो अफ्रेड ऑफ हिम एंड द अदर एनिमल्स आल्सो अफ्रेड ऑफ हिम। हीज नेम वॉज जंग। आई ऑलरेडी टोल्ड यू द नेम ऑफ द लॉयन इन दिस स्टोरी, द नेम ऑफ द लॉयन इज जंग एंड ही इज द किंग ऑफ द जंगल एंड ही वॉज द किंग ऑफ जंगल। यू हैव टू रिमेंबर दिस नेम, Jung is a lion and lived in a jungle. Like all kings, he too had ministers who to whom he listened when he was in a good mood. The king has two ministers. King ke paas ministers rehte, right? Aur uska work karte. Like that, the lion also has two ministers. Ab uske ministers kaun hai? See next paragraph. Jung ministers were two jackals. See on page 25, two jackals वहाँ पर दिए and their name Chalu and Golu. Their name also interested. The jackals specially Chalu, उसमें का जो Chalu रहता है, were very cunning. This is also one new word for you, cunning. C-U-N-N-I-N-G. Cunning means very clever. Chalu was specially very clever. And he was the minister of lion, the king of jungle. They kept the king happy by telling him only what he liked to hear. And what they are doing? They are telling the stories, the things that the lion likes. Lion ko jo achha lagta hai, wohi stories wo usko batate, right? Wo uske praise karte. And they agreed with everything he said. They sang his praise and told him that he was the bravest and strongest king on earth. Praise karna means P-R-A-I-S-E-S, praise means favorable representation in words. Uske baare mein achha bolna. The minister's jobs that to tell the stories, to give the response, right? Aur usko hamesha good response dete, kabhi bhi usko opposite response nahi dete. So, the lion also liked the jackals. He thinks that he had good ministers, Chalu and Golu. But Chalu and Golu were very cunning. Cunning means clever. वो उसको foolish बनाना चाहते हैं उसके बारे में अच्छा अच्छा बोलकर. See next paragraph. Naturally, the king believed that his ministers were faithful and loyal. Faithful and loyal means believable. The king thought that his ministers are very clever and he believed the stories that they tell him. और वो जो उसको stories बताते हैं वो उस पर believe करता है. He thought he was lucky to have such wise ministers. So he looked after them and lion also, the king, the jung also looked after them. वो उनको खाने के लिए देता है,
उसके पास में ही रखता है. लुक्ड आफ्टर देम मीन्स उसकी देखभाल करता है, ही टेक्स केयर ऑफ देम. फेड देम उनको खाने के लिए भी देता है. एंड टुक देम अलॉन्ग वेयर एवर ही वेंट. एंड जंग जहाँ पर भी जाता है वहाँ पर वो अपने साथ में अपने टू मिनिस्टर्स चालू एंड गोली को लेकर जाता है. एंड ही ऑलवेज लिसन देयर एडवाइस ऑल्सो. सो चालू एंड गोलू वेयर वेरी कनिंग एंड दे वॉन्ट टू मेक द लॉयन फुलिश एंड दे वॉन्ट टू कीप द लॉयन अंडर देयर कंट्रोल. नाउ सी व्हाट हैपन नेक्स्ट पैराग्राफ राइट साइड. यू हैव टू सी द जैकल्स हार्डली डिड एनी वर्क. द जैकल्स हार्डली डिड एनी वर्क मीन्स दे आर द मिनिस्टर्स ऑफ द किंग. और किंग के पास बहुत सारा खाना मिलता है, उनको रहने के लिए मिलता है, राइट. सो दे डू नॉट वॉन्ट, दे डिड नॉट वॉन्ट टू डू एनी वर्क. उनको कोई वर्क भी करना नहीं पड़ता है. दे डिड नॉट हैव टू फाइट देयर एनिमीज टू प्रोटेक्ट देमसेल्व्स. इन द जंगल देर आर मेनी वाइल्ड एनिमल्स. और वो वाइल्ड एनिमल्स क्या करते, एक दूसरे पर अटैक करते, हंट करते एक दूसरे को. द जैकल्स नॉट हैव टू फाइट देयर एनिमीज टू प्रोटेक्ट देमसेल्व्स बिकॉज दे आर लिविंग विद द किंग ऑफ द जंगल विथ लॉयन. नॉर डीड दे हैव टू हंट फॉर फूड लाइक अदर एनिमल्स. जंगल के जो अदर एनिमल्स रहते उनको अपना फूड खुद ही गेट करना पड़ता है. बट चालू एंड गोलू ऑलरेडी गेटिंग द फूड बिकॉज द लॉयन इज अ किंग ऑफ द जंगल. दे ग्रीव फैट ऑन व्हाट एवर जंग किल्ड. लॉयन जिसको भी हंट करता था, जिस भी एनिमल की शिकार करता था, उसी एनिमल्स को वो खा लेते थे. एंड दे बिकम वेरी फैट. सोन दे बिकेम वेरी एरोगेंट. एरोगेंट मीन्स प्राउडी. AROGNT. एरोगेंट मीन्स प्राउडी. एंड सोन दे बिकम वेरी प्राउडी. व्हाई दे बिकम प्राउडी? बिकॉज दे डू नॉट हैव टू फाइट विथ अदर एनिमल्स. दे डू नॉट हैव टू वर्क फॉर देयर फूड, राइट, टू गेट द फूड. एंड डिड नॉट एलो एनी अदर एनिमल टू कम नियर द लॉयन. व्हाई दे डिड नॉट एलो द अदर एनिमल टू कम नियर द लॉयन? बिकॉज दे थॉट डैट अगर कोई दूसरा एनिमल्स लॉयन के पास आता है तो लॉयन उसको अपना मिनिस्टर्स बना लेगा और इनको निकाल देगा. ऐसे उनके माइंड में फियर रहता है. डैट्स व्हाई दे डिड नॉट एलो अदर एनिमल टू कम नियर द लॉयन और बिकम फ्रेंडली विथ हीम. और वो लॉयन के साथ अदर एनिमल्स की फ्रेंडशिप भी नहीं होने देती. सो चालो एंड गोलू दे आर वेरी क्लेवर दैट एंड दे आर कीपिंग द लॉयन अंडर देयर कंट्रोल. सो नाउ व्हाट हैपन सी. वन डे जंग वॉज एट द रिवर फॉर अ ड्रिंक. जंग इज अ लॉयन, द किंग ऑफ द जंगल. और जंगल में रिवर रहती है और वहाँ पर सभी वाइल्ड एनिमल्स ड्रिंकिंग के लिए आते हैं. लाइक दैट वन डे जंग वॉज एट द रिवर फॉर अ ड्रिंक व्हेन ही हियर्ड एन एनिमल बेलो. बेलो मीन्स BELLOW. बेलो हियर वन न्यू वर्ड फॉर यू. बेलो मीन्स अ लाउड साउंड मेड बाय एन एनिमल. व्हेन द जंग वॉज ड्रिंकिंग द वाटर एट द रिवर ही लिसन वेरी लाउड साउंड. इट वॉज सो लाउड दैट द होल जंगल एकोड विथ द साउंड एंड स्टार्टल्ड द लॉयन. एकोड मीन्स हियर वन मोर न्यू वर्ड फॉर यू. ECHOED. एकोड मीन्स रिपीटेड. द साउंड वॉज टू लाउड. इतना लाउड था कि वो साउंड बार बार उस जंगल में रिपीट होता था. एंड द फर्स्ट टाइम द जंग ऑल्सो लिसन धिस साउंड. उसने कभी पहले ऐसा साउंड अपने जिंदगी में नहीं सुना था. With the sound and startled the lion. That lion also startled with this sound. Lion तो बहुत powerful रहता है. But here the lion also startled. He also afraid because he listened first time this type of sound. He had never heard anything like it before. उसने ऐसा sound कभी सुना नहीं था अपने life में. In fact, he had rarely heard the call of the other animals. बिकॉज चालू एंड गोलू अदर एनिमल्स को उसके पास आने नहीं देते थे. सो रेयरली हियर्ड द अदर कॉल द अदर एनिमल्स.
since they were all scared of him, and other animals also feared the lion, because lion is very powerful. You all know that lion strongest animal rehta hai, and stayed as far away from him as possible. And all the other wild animals, those who are living in the jungle, they also stayed as far away from him as possible. But today the lion also afraid because of only a big sound. And then what happened, we will see in the next period. So our time is over. So what is your work today? You all of you read this story one time, the whole story you have to read, and we will continue this story in our